Malik! 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 मित्रांनो, आज माऊलींची पालखी आळंदी येथून पुण्याच्या दिशेने जाणार आहे. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करून देऊयात आणि पाहूयात डायरेक्ट आपण वारीमध्ये जाऊन. आता सध्या मी आहे आळंदीतच. तुम्ही बघू शकता पाठीमागे खूप गर्दी आहे या ठिकाणी आणि मी आउटसाईडला चाललो आहे कारण की आपल्याला चांगलं शूट करायचं आहे काहीतरी. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करून देऊयात आणि जाऊयात आतमध्ये माऊलींचं दर्शन घेण्यासाठी. आपल्या मौल्यवान वस्तू दान दागिने भोसले यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पालखीतील सर्व वारकऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांना पाणी मोफत सेवा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी इकडे पाण्याचा लाभ घ्यावा. प्रदक्षिणा मार्गावर केली नाही. वारकरी बंधूंनो, आपण पंढरपूरला माऊलींना घेऊन चाललेलो आहे. तुमच्या जीवनातली खरी वारी कोणती असेल तर ती वारी व्यसनमुक्त वारी आहे. आतापासूनच वारकरी बंधूंनी आपल्या जवळ बिडी काडी सिगरेट तंबाखू न ठेवता जो वारकरी वारी करल त्याचीच खरी पंढरपूरची वारी आहे. बरे का माऊली, मला बोलायला 2 मिनिटं संधी दिली आहे. मी आज गेली 25 वर्ष हा व्यसनमुक्तीचा प्रचार करत चाललेलो आहे. प्रत्येक भक्त सर्वराजादा यांची आई इथे आलेले आहे. तो बालक हरवलेला आहे तरी त्यांना कुणाला मिळून आल्यास त्यांनी या पाण्याच्या व्यासपीठाकडे घेऊन येण्याची कृपा करावी. आळंदी नगरीमध्ये सर्व भावी भक्तांचं मनपूर्वक अभिनंदन. Thank you.
तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच आणखीन एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. रामकृष्ण हरी मंडळी.